नाही, परेशान आहेत लोक. पण तो भगवान गोकुळात खेळायला लागली. हे नवले देवास नवल केवडे केवडे सकळी कान्होबाची कोडी विठाला सदा समाधान सकळांचे. गोकुळातले लोक समाधानी झाले, आनंद झाला. शेळीला मुलगा उठवायला काय मथुरेतील लोकांना दुखाळ उठला. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा तळका पसुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंद करते घरोग. कंसासारखे देखे लागले तकमगायला. आकाशवाणीची सूचना मिळाली, कंसा तुझा शत्रू गोकुळात जन्मला आलाय. अंगाचं पाणी झालं कंसा. आकाशवाणीची गर्जना व्हायली, आयशी ऐकता चिकाणी कंसदत कलामणी, मुकुट माथ्याचा उडोनी धारा बदली गुडी भरी. सिंहासनावर खाली पडला माझा शत्रू गोकुळात. माती घाले उजळायले, डोक्याचा मुकुट उमराला टिचला, त्याला हात पाय खडा दाखवतो. मरण करणार बरं वाटते का? आगा मरा बोलन सहा खरं म्हणल्याला शब्द सम होणार नाही. बरं म्हणले माणसं मेल्यावरी रडती मिठाला. राजा संघ प्रजा राहत असते ती लोभाच्या पोटी. पण केला काय? पण केला त्या काढून देतो ना.
गावाला एसी असायचे, मोठमोठे लोक एसीत बसलेले, भडकी गेल्याबरोबर सगळे लोक उठून उभे राहायचे. मर्यादा, भटजीला वंदन करतात, भटजी आशीर्वाद देतात. आशीर्वाद देत विचार आहे, आपल्या गावात पुत्र उत्सव कोठे आहे? पुत्र उत्सव कोठे लोका असे कुसत भाविक सांगते नंदाघरी. नंदराजाच्या घरी पुत्र उत्सव आहे. पत्ता तगौसा निघाली भटजी रस्त्यानं चलणं, बसलेल्या लोकांना तर चलत चलत पंचांग सांगायचं. माणसं रस्त्याचे गुम, मी आलो रायाचा दोषी, हो राई का राणो. बसलेले माणसं गुम झाले रस्त्याचे, चर्चा चला लागली गोकुळात. भडकी आले तर पंचांग सांगणारे यशोदाबाई पर्यंत. यशोदाबाई शेजारला विचारून आपल्या गावात भडकी आले, आपल्या गावात पंचांग सांगाले, आपल्या गलीला येतात का नाही? शेजारी सगळं चर्चा चलाली, तितक्यात भडजी रस्त्यानं लक लक ती खंद्या फडसीन हातात पंचांग ती शेडी त्रुकाली लुकटुखाली. मा यशोदाबाई जवळ गेल्या, काय दिवांची नवीनच दिसतात? म्हणले हो नवीनच. तुम्ही पंचांग सांगतात म्हणा? म्हणले हो. तुम्हाला करू दे का? हो करू दे. आम्हाला काल परवा मुलगा झाला आमच्या लेकरात सांगता का? मनात म्हणाले तुमचं सांगा आलं धोकाच काल. आपल्या दिवशी गरगरुशी सगळं सांगून गेले, पण बायाचा विश्वास एका महाराजावर बसत नाही. महिला आरत्या महाराजाला हात दाखवितात, महाराज आमचं सांगा की महाराज चांगलं सांगा. नेलं वाड्यात देवघरापाशी बसलेला पाठ टाकला, चौरंगी पाठ ती मोठा भिलक्यांचा. भडी काय बसले दिमागात, फडशी एका पाठावर, आपण एका पाठावर, मांडीव मांडी काय घातली ना असा पाय हलवायले. यशोदाबाई जवळ आल्यात, पाद्य पूजा केली, फडशीची पूजा केली, पंचांगाची पूजा केली. पूजा करून नमस्कार करून माग सरकत पदर घेत घेत माग सरकत विचार आल्या, कस काय लेकरू? भडजी सांगाले भडशीतलं पंचांग काढलंय. काढा पंचांग. त्यावेळी पंचांग काढले कपटाने, मान तुकावणी पाहत असे. मांडीवर पंचांग घेऊन असं पानं चाळाले, पानं चाळत चाळत जमीन टक टक करायले. यशोदाबा म्हणाल्या, भटजी मानला मुख्य जाडा द्यायला लेकरू कस आहे? काय सांगा यशोदाबाई, बरेच लेकर पाहिले, पंचांग पाहिले, पण असं पंचांग कोणाच नाही. माईला वाटलं माझ्या लेकराच खूपच चांगलं आहे, काय की पुन्हा पुढं सरकाय आणि कस काय लेकरू? भटजी सांगाले जन्मता बारावा गुरु दिसत. देश
त्यागाती सुचिती. आत्ताच्या आता लेकू परिसर खटा करून पुरून टाका. लेकू कुळाच्या मुळावर दिसते, जन्मता बारावा गुरु दिसते, लेकू बर नाही. लेकुराच्या अंग्यावर चिन्हे बहू निवणी करते घालायाशी. यशोदा बाबांच्या फार दिवसान मुलगा झाला भटजी, तुम्ही काही सांगायला कालच्या महाराजांना वेगळं सांगितलं. काल कोण होते गरगरुशी बरोबर आहे म्हणले. साठी बुद्धी नाटी होत असते, आमचं फेट गणित आहे. गर्ग को चुकला गणित आमचं फेट गणित आहे. एकूठू नका पाण्यात पडल्या पडल्या भटजी ऐकायला येत पंचा. मी जन्मलो म्हणजे भटा करता भट मयात मुळावली का. देवाचा अवतार रक्षेल ब्राह्मण गाई भक्त द्यावं लागते भटजीला दक्षिणा. यशोदा बा म्हणाल्या भटजी आमच्यात असं बोलायचं मत नाही, आमचा बुवा बरा नाही. आमच्या घरचे माणस याची आधी फडशी उचला. काय शिदा द्यायची तर देते, कोपडं भरून शिदा आणते. दक्षिणामधल्या घरात गेली, पहिल्या बायाच्या बँकेत उतरंडीला होत्या. उतरंडीला नाही तर कमळात, आता उतरंड नाही कंबळ नाही. मोदीनं तर चक कंबळ मोकळं केली मला. सगळ्या स्पर्धा काढा नव्हता म्हणून काही फेकून द्यावं लागले मोठा
जा
पंचांग फाटलं, फडसे पडली, खाली बघाले धोतर गळात नागवत बांग, बोल उच्च उच काळ झोर बोमच बोम, आरुळ्या ठोकायला गावकरी गेल्या मला वाचता, मग मने धावा धावा, अरे याच्या हातीचे मज सोडवा, नाड वापुल्या कपट भावा, नाही स्मरण विचारणारा, दिवस मावळता गावात शिरले, बारीक बारीक एकरा पायन भूक भूक भुकून लाकपळा एकर भरला, ते जैनाचा दिवस कुणा घरला गेले मुक्का मारले दुखते मार, रात्र भर लागलं कण 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 कण, सकाळच्या पारी जर बामून सुजले बम, ह्या अडंगा होताय ना आणि ह्या अडंगा होताय ना, ताटून गेले मुक्का मारले दुखते, कंसानं सांगितलं काल गोपोची मा म्हणजे भडजीला माय बोलवा भडजीला गेले बोलवाय कंसा सरकारनं बोलले सरली नाही तस तुटून निघाले असं कंसाच्या दरबारात आलं की भक्कन पडलं भोत पडले कंस उठून जवळ आले जवळ येऊन विचारावे कस काय गोकुळची मात गोकुळची मात म्हणल्या त्याला कालच आठवायचं असं भोगतान बघायला कुण कुण पाठ येतात कारवा म्हणाय दैत्य सभा पाहुणे घनदाट म्हणे उठा उठा आले पाठ धापा टाकून फुगले पोट कुसे वाट घराची असं भोगतात बघाय कंसानं हाताला धरलं सावध केला अरे गोकुळची मात कशी ते म्हणा कंसा तुला वाचू देत नाही वाचू देत नाही म्हणला गळ्याची शपथ वाचू म्हणला केवढं आहे म्हणून कोण पाय तुला कोण मारलं मला पण ना मारल्याले माहित नाही पाहिले नाही आमत बम सुट एवढा कसा सुटला काय सांगा म्हणला लेकरू तर कुठं होत की लेकराचं पंचांग सांगायला ज्या पाटा बसलो त्या पाटानं दक्षिणा दिली हो Oh!
मी बुडविली. बालपणामध्ये मोठमोठ्या दैत्याचा संहार केला. हे नवलय नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोणी विठारा विठाल मोठं होत असताना एक एक आव आणायचे. आता कधी चोरीचा आव आणायचे, कधी व्याभिचाराचा आणा. आता एवढ्या मोठ्या देवानं कुठं चोरीचा आव करावता, देवानं कुठं चोऱ्या करावता. पण लागले देव चोरी करायला. यशोदाबाई अंगणात रेला वाजात रांगत रांगत गेले. गप्प दोन हातात धरले. मायनं पाहिलं कृष्णा सोड हात जाऊ दे रे. हे हात सोडायची हे धरायचा. सोड रवीचा हात हरिले बाळा गरुदेव म्हणताना सोड सोडतो का नाही बापाला सांग. कृष्णा राहे रे उघरा नाही तर सांगेल त्या बाजूला उसळ नाश उशीर धावा. भगवान म्हणले माते तेवढं लोणी नेऊन ठेवशील हे एवढी इर्द ती माझ्याच नावाने काय काय खात मधून माय बाहेर असतो. सगळी इर्द ती एकात केली. मोठा डेरा बघ डेऱ्याच्या काटर उभे राहिले. सक्षम रूप धरून मायला बघत बघत मारली मला थोडी दन शेजार नारी येशू देखील मापू सुंदर तीस काय सांगा बाया दोन्ही
गारण टाकलं कुंटा कुंडवणे शिळवणे घाली ते परिलोनी चटकी असती का कधी कधी लोणी बुडाला जात असते रई काढ डेरा कानडा हातान घुस रई काढी डेरा कानडा करा मधा हात घातला मोठा बळा लागला लोण्याचा असा चावळा सगटच्या हातात काढा पांढरा धोड Yeah.
मोरकी वडी हे नवले हे गवळाने जमा झाले यशोदे कुठं डेऱ्यात जाऊन बसत असते का लोणी खात असते का एवढ्या फोड्या करीत असते का तुझ्या लेकराला कोणता तरी देऊ लागला लेकर होण्यासाठी पुष्कळ नवसं केलीस कोण्या तरी देवाचा दोष विसरलीस म्हणून लेकर असं करत आपल्या इथं गणपती निघाला फार लोकांना पावायला गणपतीला नमस्कार टाकून देते डोळ्यांनी बोलती वेशोदे त्या प्रती अग संकष्ट चतुर्थी व्रत घेई हे गाणी पंगत गणपतीची काय होते पंगत केल्यानं भांडण पटलं की यशोदाबाईला उचललं लेकराला गणपती बाप्पा पशी नेलं आनंद मरपया नैवेद्य समर्प करायचा पुष्प वाहल्या हराळी आघाडा पुष्प त्यांना रांगत रांगत जायचं आई मोद धमधस देवाला निवंता केल्या तुला लाडू
सर्व स्वहा केला एकदंताचा. कोपऱ्यात जाऊन पडले. इस्त्याला सांगितलं, इस्त्या कुशाला आरती पेटू दे. झालं का? चुटकून आरती पेटली. आले आहे साहेब आरती घेऊन. पाहल्या ताटे नाही, पाटे नाही, देवही नाही. कृष्ण देव कुठे? देवासीचा पौसे. रात्री कीर्तन लागेल की म्हणून
दापात गोपाळ घेऊन वाड्यात शिरलेत भगवान. दही दूध खाऊन घेतलं, ताकाचा डेरा बुरी होता. ढाळदरा माताला भोगत होत, ते घुरू लागलं म्हातारा, ते दुहेरी घुरू लागलं. काही काही माणसं दुहेरी घुरतात, श्वास घेतावी भागल्या माश्या मध्ये वडायचे, सोडतावी फवारा करायचे. त्या गोपाळ्याला मजा वाटली, ताकाचा डेरा जे घेतला की त्याच्या अंगा भडड वरी सोडीला असायला, तोंडात काय नाकात काही ढसकतच मतार उठलं, रात्रभर हिवाण कापडत होत, मरत होत, शेपलं तवा वाचलं. दुसरी गोळा म्हणले काय सांगा यशोदाबाई, ह्याची का एक फोडी एका पिठाला पिठाला काम राहिले नाही.
पहिल्या गोळ्याने दळायच्या, आता दळण नाही. दिवस निघायच्या आत सगळे काम करायच्या गोळ्या. काही गोळ्याने दळण दळायल्यात, कोणी पीठ चाळाल्यात, कोणी युद्धते खालीवरी करायल्यात, कोणी दुध तापवायल्यात, कोणी रई हलवायल्यात, कोणी लोणी काढायल्यात, कोणी तूप लोणी कळवायल्या, तूप गाळायल्या, काही गोळ्यांनी सडा समार्जन करायल्या. दिवस निघायच्या पूर्वीच्या काळात घरातली गवळंजी उठून काम धंदा करतील, नारायण देव निघायच्या आधी स्नान करून नारायणाच्या अंगावर पुष्पवर्षाव करतील. या बाईच्या घरामध्ये लक्ष्मी नांदती सौभाग्यबाई म्हणत. आठ माणूस तो पसरू लागल्यावर कशी लक्ष्मी नांद आलेली वापस जाते. विठाल विठाल सडा समार्जन. पहिले सडे होते, आता सडा दळायचंही समज नाही. हे डबा घेत की गिरणीला जात रईचाही समज नाही. एखादी बाई काय की चिकाटीनं संसार करीत असत, सासून सासून कुंभ डकती इरजत सगळ्या घरात आंबट खटवा असेल. ते बी रई लावायला एवढं एवढं टमरेल पायात धरायचं दोन्ही पायात, मधात भिरका टाकायचा हातानं फडफड चकच उडून जात. आसला गेला एवढी रई मदात टाकायची, उभ्या नाही रे लावायची. गवळणी कामात गरखेत लांब गोंगडी टाकली, सगळे लेकर गोंगडीवर टाकली. भगवान आपल्या गोंगडीवर ले उठले तर तिथे गेले त्या लेकराच्या पायाला कसा पचिमटी घ्या चिमटा घेतला की लेकरू थरच. गवळण धावतच याचे काम टाकून द्यायचं, लेकराला उचलायचं, स्तना लावायचं. काय की बापा कृष्ण अशा कुठं खोड्या असतात. भगवान बाहेर आलेत काय गोपाळाला म्हणालेत, गोपाळ आपलं काम ऐकत आता काय ते वासरले वडे घालेत म्हणजे त्या वासऱ्याची बिळी सोडा बरं हो. सगळ्यात वासऱ्याची बिळी सोडून दे. सगळेच वासर लागले गाईला प्याला. महागारे आले चौकटी बसले ना असं डुलायले डुलत डुलत म्हणाले हे ईशा हे इले कृत्या देतन हे इले कृत्या. गवळणी म्हणल्या मुर्द्यानं वासर सोडले आता सगळेच वासर गायच्या मागं लागले. स्तनपान करायचं गवळणी धावतच गेल्या वासराला धरायला. त्या वासराच्या नाकात वार सुरू. वासर नीट हवे पडला. गवळणी त्या
आत्मा टिकून गवळाने वास्त्र बांधून वस्तू हे म्हणाले काय गोपाळ लोड दिसायला तुम्हाला काही खाला मिळते का नाही हो कृष्ण आमच्या गली गरीबी येते खाला मिळत नाही द्याचं का खाना गेले बोललो सगळे गोपाळाला खाऊ घातलं नाकाची देणे भरल्याने दिली लवड दह्या दुधाचे बक्षिरी उलन दिली नाकाची भरलं कापूर होताला भागा दिले गोपाळ काढून गवळण येऊन पाहाव्यात तर सगळ्या दुधाण्या पालत्या गोकुळात सुवर येते हेच आहे लाडकाची गोड वाटेल याच्या थोड्या सांगू किती मही पत्र सिंधू वाटेल किती सांगू तुझं नायक सी हरी परे परता ते पळून दासी दुरी आनावर या लौकिका बाहेर माय करुणा करीती बहुत किती सोसु या जगाची आगा बघून कोणाच्या घरला दासी कृष्णा तुला मी गावात कमी गेले का गावातल्या लोकांचं नाव घेऊ नको म्हणा गावातल्याचा काय संबंध आहे
आणि करा मजा एकटीच वाटत आलं का गावात बघ किती लोकांचे वाटत आले त्या लोकांचे मला घर कशी उठवायची मला ते लोक रोज माझ्या संगत राहतात कृष्ण मी तुझ्या संगतीच आहे देव म्हणले संगती नाही गावातली नाही वाड्यातली नाही माझ्या घरातली मला पाहिल्याबरोबर खोड घर कोण करतेस म्हटल्या वाड्यात जाते तो घर कसं ठेवू गावात नेम म्हणला गावाचा दिस त्याची जवळ येणे घराला नेणे लोण्याचा गोळा खाना देणे असे उद्यापासून पहिला लोण्याचा गोळा कृष्णा तुला देव म्हणले हा असं जर रोज मला खाना देत असेल येऊ दे कुठवर घरी असे तर उठवीत नाही बघूनी आग्नी घेतो घरा अशी लागेल येशोरी बाळ तुझाताना कुठवर सोसू निघाला केवळी केवळी दुसरे गोड म्हणले येशोदाबाई यमुने पलीकडे जाऊ लागलो दुर्वासाला अन्न घेऊन वाटत होत होत यमुनेला पाणी आलं कृष्णा पलीकडे जाते एखादा टोकरा बोलव आपल्याला वेळ लागला म्हणता लोकांचं काम ऐकायला कृष्णा आम्ही लोक आहेत काय रात्रंदिवस आम्ही तुझ्या सोबत राहतो आमचा तुझ्या विश्वास आहे एवढा विश्वास आहे तर जामुना यमुनेच्या कडेला म्हणा यमुना मायला यमुना माय आमचा कृष्ण परमात्मा जर ब्रह्मचारी असत आम्हाला वाटत गवळणीनं डोस घ्यायला टोपले खाली ठेवले हातात टिपलंच येते तो ब्रह्मचारी गावात चर्चा
शिबिरात ऑपरेशन करून की फुकट मध्ये व्हाय बघणाकडं आहे का नाही ते पाहिलं तर भगवान कडं राहते सारे जातात ते गाडात का सारे हर्ष झाला आनंद झाला आपल्या हाताकडे बघाय गेली स्वतःच पोरगणे एका जीवानं नांद देते प्रेमानं नांद देते
एकगाव एक गणपत. तुमच्या महाराजांनी त्यांच्याही पुढं नंबर लावला, 11 गाव एक गणपत. एक मता घेऊन जाण्याचा प्रयत्न करा, वेष्ण सोडून द्या, देव धर्म शुद्ध आचारांनी वागा, बदा पांडुरंगा नित्य नेहमी. दुसरा एक उपक्रम महाराजांनी चालवला, वारकरी शिक्षण संस्था गुरुकुल. महाराजांचं खरं वैभव किती त्याग आहे तुम्हाला, बालपणापासून त्या सर्वस्वात सर्व संगी विटाला, तू एकाला आवडसे अनुताप वैराग्याचा निसले मी सेला. त्याला म्हणा वैराग्य, आपल्याला वैराग्य होतं कीर्तनात बसतो तो रमान हानी तुम्हाला कीर्तनातून गेलं की सगळं दिसून जात. आपलं किती त्याग आहे महाराजांचा, महाराजांच्या दर्शनाला बालपणात आले, मागणी महाराजांच्या दक्षिणा बालगीर किती महाराज प्यारे झाले. भागवतगिरी महाराजांच्या पुढं आई आवडली नाही, बाप आवडला नाही, सर्वस्वाचा त्याग केला नाही बाबा यांच्या चरणाशिरत. त्याला म्हणा गुरु भक्ती सर्वस्वासी मुकावी ते बाबा रामगुरु बाबाची कृपा आहे, आता काही कमी पडत नाही सेवा करणार.
ते काय ना काय आपण इच्छा करतो आज ती इच्छा पूर्ण होते. या रूपाने आपण या सेवेत व्रत व्हावं, भगवंतांना आपल्याकडून अशी सेवा करून घ्यावं, घ्यावी माझ्या हाती सेवा. हेच देवा विनवन पण घेत असताना प्रभू देते म्हणा कदा अनुकुल नारायणा त्यांना वरहात करा. ज्ञानवरायच्या भजनात टाळी वाजवा. ज्ञानेश्वरे Yeah.
अंतर्गत मला माझ्या विश्वास असतात.